नमस्कार. 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 कोण हवंय आपल्याला? मी मधुरा अभ्यंकर, मानसी गोखलेची मी बहीण. त्या पण आल्यात बरोबर? बरं मग. आम्हाला जरा फ्लॅटच्या किल्ल्या हव्या होत्या, अगदी 10 मिनिटांसाठी. आमचं खरं तर काही सामान आत राहिलंय का पाहायचं होतं. शक्यच नाही. आनंदरावांनी घर शिफ्टिंग केल्यानंतर आम्ही संपूर्ण घराची तपासणी करून घेतली आहे. आतमध्ये काहीच नाही आहे. हे बघा दाते साहेब, प्लीज, तुमचा फार वेळ नाही घेणार आम्ही. फक्त 10-15 मिनिटांचा प्रश्न आहे. आमच्या मनाचं समाधान झालं की आम्ही जातो इकडनं. आणि आता तुम्हीच तर म्हणालात ना की घरामध्ये काहीच नाही आहे, त्यामुळे आम्ही काही उचलून नेण्याचा प्रश्नच येत नाही. आनंदने घरातनं काय काय उचलून नेलंय आम्हाला फक्त हेच जाणून घ्यायचंय. प्लीज साहेब, आमची अवस्था समजून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय, पण प्लीज थोडा वेळ. ठीक आहे. काय जमाना आलाय. नवरा घर बदलतोय आणि बायकोला त्याची कल्पना देखील नसावी. ही असावी. मानसीबाई, तुम्ही इतके दिवस इथे राहिलात, पण तुमचे यजमान इतके विचित्र असतील असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. थँक्यू काका किल्ली दिल्याबद्दल. हॅलो. हॅलो. मी ऋतू बोलतेय. मानसी ताई आहे का? नाही आहे अगं. का ग, काही काम होतं का? साधना मावशी, कशा आहात तुम्ही? कशी असणार अगं, दिवस सरता सरत नाही, काही सुचत नाही आम्हाला तर. पण माझं जाऊ दे, तू कशी आहेस सांग. काय काम होतं मानसीकडे? नाही काही नाही, तशी मानसीताईची चौकशी करायचीच होती, पण मनात एक शंका होती. म्हटलं बोलायला काय हरकत आहे. म्हणजे मला सांगता येण्यासारखं असेल तर सांगशील का? मी निरोप देईन ना मानसीला. हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. साधना मावशी, मानसीताईच्या बाबतीत जे काही घडत आहे त्यात त्या विक्रांतचा हात असेल का? विक्रांतचा? कशावरून? म्हणजे असं का वाटतंय तुला? हो, म्हणजे दुसरं कोण मानसीताईच्या वाईटावर उठलेलं असू शकतं. तसंही त्याला तिचा सूड उगवायचाच होता. साधना मावशी, अगं माझ्या समोर त्याने तिला वॉर्न केलं होतं, धमकी दिली होती की हे सगळं तुला महागात पडेल म्हणून. म्हणजे असं काही नसेलही, पण मला आपलं वाटलं म्हणून मी बोलले. नाही म्हणजे तू आता हे जे मला सगळं सांगतेस ना, त्यावरून मलाही असं वाटायला लागलंय. ग बरोबर आहे तुझं म्हणणं. अगं पण विक्रांतला तर पोलिसांनी पकडून नेलंय. पण साधना मावशी, आता तो कुठं आहे? बाहेर पडल्यावर काय करतो? जेलमध्ये आहे का बाहेर आहे? आपल्याला कुठे काय माहिती आहे? हो, हे म्हणणं तुझं बरोबर आहे. हे बघ, मी पोलिसांना पटकन फोन करून कळवते. हां, मग मी नंतर तुला फोन करते. पण त्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन आपण सांगितलं तर जास्त बरं पडेल असं नाही वाटत का? हो, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. बरं हे बघ, मी पटकन पोलीस स्टेशनला जाऊन हे सगळं सांगून येते. हां, मग मी नंतर तुला फोन करेन. मी पण येऊ का तुझ्या बरोबर? अगं नको बाळा,
मी जाईन ना, नको काळजी करूस. तायडी पण आता घरात नाहीये, ती याच्यात मी पटकन जाऊन येते. हा आणि हे बघ, मला गरज वाटली तर मी आपणून फोन करेन ना तुला. नक्की सांग. ठेवू का ग फोन? ओके बाय. नाहीये ना, आधी बघायचं नाही. आहे ना तुझ्या बरोबर. सरळ सरळ सरळ. पास. रेडी, वन टू अँड हियर वी गो. उघडू डोळे. म्हणजे काय? ही सगळी खेळणी आपल्या येणाऱ्या बाळासाठी आहे. नाही, बाळाला कळतंय त्याचे बाबा आतापासूनच त्याचे किती लाड करतायत ते. पण 5 महिने झालेत आत्ता ही खेळणी खेळायला, बाळाला अजून खूप वेळ आहे. असं काय करतेस? थिंक पॉझिटिव्ह मानसी, आपल्या हातात फक्त 4 महिने आहेत. यु नो समथिंग, मी ना 2 महिन्याची रजा टाकणार आहे, पॅटर्निटी लीव्ह. बायका कशा घेतात मॅटर्निटी लीव्ह, तशी मी पॅटर्निटी लीव्ह घेणार आहे. काय प्रॉब्लेम आहे? तुला सांगतो मानसी, आपल्याला मुलगा होऊ दे किंवा मुलगी, मी ना आपल्या बाळाचे खूप खूप लाड करणार आहे, खूप लाड करणार आहे. आय प्रॉमिस. काहीच नाही. हे माझं घर होत ग मधुरा, किती प्रेमाने सजवलं होतं मी ते. काहीच उरलं नाही. नाही, अजून काहीतरी उरलं इथे.
काय रे? हा आता बडोद्याचा आहे. बडोद्याचा? हे कुठे मिळालं तुला? इथेच पडलं होतं जमिनीवर. इट सीम्स सामानावर चिकटवण्यासाठीच्या लेबलवर लिहिलं होतं. खाडाखोड झाली म्हणून काढून फेकून दिलंय. पण बडोद्याचा पत्ता कसा काय? माझं किंवा आनंदचं बडोद्याला कोणीच राहत नाही. आनंदचे कोणी क्लायंट्सही नाहीये बडोद्यामध्ये. मग ते बडोद्याला कशाला जातील? का नाही जाणार? तुम्ही आताच म्हणालात ना की तुमच्या ओळखीचं कोणीही नाहीये तिथे. आता नक्कीच जातील. हा बोला मॅडम, काय झालं? तुमचा तपास चालू आहेच, पण आम्हाला एका माणसाबद्दल शंका येते म्हणून तुम्हाला सांगायला आले. विक्रांत मानसीचा दीर, पहिल्या नवऱ्याचा भाऊ. म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्याचा तर हात नसेल ना या गोष्टीत. पण त्याचा हात असेल कशावर? म्हणजे त्याने जुना वाद तर उकरून काढला नसेल ना? सूड उगवण्यासाठी हे सगळं केलं नसेल ना? शक्यता आहे, पण साधनातही हे सगळं तुम्ही मला आधी सांगायला हवं होतं. हो, चुकलं आमचं. पण साहेब, आजूबाजूला इतक्या धक्कादायक गोष्टी घडत होत्या की आम्हाला तेव्हा नाही सुचलं हे. पण जेव्हा ही शंका आली तेव्हा ताबडतोब तुमच्याकडे आले सांगायला. ठीक आहे, तुम्ही दिलेल्या माहितीवरून मी चौकशी करतो आणि त्या इस्माला ताब्यात घेतो. जर बाळ त्यानंच चोरलं असेल तर बाळ आपल्याला नक्की मिळेल. तुम्ही काही काळजी करू नका. खूप उपकार होतील साहेब तुमचे आमच्यावर. येऊ मी. हे कुठलं कुलूप? नवीन कधी लावलं? गोखले साहेब तर 15 दिवसापूर्वीच घर सोडून गेले. पण मग इथे आधी एक ऑफिस होतं, त्याचं काय झालं? ते त्याने विकलं आमच्या साहेबांना. आता इथे मेहता साहेबांच्या कुरिअर कंपनीचं ऑफिस आहे. तुमच्या डिलिव्हरीच्या 10-11 दिवस आधीच सरांनी ऑफिस बंद केलं होतं. पण सरांनी ऑफिस बंद करताना हेच कारण सांगितलं होतं की ते त्यांच्या नवीन मुलाबरोबर आणि बायकोबरोबर नवीन आयुष्य सुरू करणार आहेत. आई, मी आले तेव्हा दरवाजा लॉक्ड होता, तू कुठे होतीस? पोलीस स्टेशनला गेले होते. काय म्हणाले पोलीस? बाळाचं काही कळलं का ग?
बाळाचं नाही अजून काही कळलं, पण मी वेगळ्याच कारणासाठी गेले होते. ऋतूचा फोन आला होता, तिने वेगळीच शंका बोलून दाखवली. ऋतू काय म्हणत होती? ऋतू ती म्हणाली, या सगळ्या मागे विक्रांतचा तर हात नसेल ना? विक्रांत, मागे त्याने तुला धमकी दिली होती ना, तुला हे सगळं महागात पडेल म्हणून. कदाचित त्याचा सूड घेतला नसेल ना त्याने, म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले होते विक्रांत बद्दल सगळी माहिती द्यायला. हो ग आई, आपल्या लक्षातच नाही आलं हे. ऋतू म्हणते तसं असू शकतं की? आपण ही शक्यताच नाही लक्षात घेतली. तायडे, अगं सध्या काय चाललंय, रोज नवीन नवीन धक्के मिळतात आपल्याला, नुसता मनस्ताप झाला सगळ्या गोष्टीचा. अगं अशा वेळी आपला मेंदूही नाही साथ देत आपल्याला. ऐ ग, विक्रांतनी जर माझं बाळ पळवलं असेल ना, तर मी जिवंत नाही सोडणार त्याला. तू शांत बघते. अगं आता आपण हे सगळं पोलिसांकडे दिलंय ना, ते त्यांच्या मार्गाने शोध घेतील ना. बरं, तू आणि बबडी तुझ्या घरी गेला होतात ना, काही सापडलं का तिकडे? इतकं उजाड, भकास, रिकामं झालंय ना आई घर. किती हौसेनी सजवलं होतं ग मी ते, आता असं मोकळं मोकळं, खूप केविलवाणं दिसतंय अगं. आणि सामान तर काय, आनंदनी सगळं शिफ्ट केलंय हे उघडच आहे. पण आई तिथे ना कचऱ्यात एक कागद सापडला, बडोद्याचा पत्ता आहे अगं त्यावर. हे बघ, म्हणजे आपण सामानाची बांधाबांध केल्यानंतर वरून स्टिकर चिकटवतो ना, तसं काहीतरी आहे. खाडाखोड केली आहे म्हणून टाकून दिला की काय काही कळत नाही आहे. बडोदा? पण अगं त्याचं काय संबंध इथे? तेच तर शोधायचंय ना. आई, इतके दिवस आपण अंधारात नुसतेच चाच पडत होतो, आता काहीतरी वाट दिसतेय. आता हे नाही हातातून निसटू द्यायचं, ह्याचा पाठपुरावा करणार आहे मी. मी हा पत्ता शोधणारच आहे. ठीक आहे, तू ठरवलंयस ना, आता नक्की याचा पाठपुरावा कर. पण हे सगळं तब्येतीला सांभाळून कर बाया, हट्टापायी वाटेल ते साहस करू नकोस. आम्ही इथे बाळाचा शोध चालू ठेव, तू अजिबात काळजी करू नकोस. चल आता जेवायला बसूया ना, भूक लागली असेल ना. चल, मी वाढते.